श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं कोमल भक्ती परिवारात मी मनापासून खूप स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत विजयादशमी दिवशी कधी सेलिब्रेट करायचा, तुमच्यासाठी काय खास ठरेल आणि साजरा करण्याची पद्धत याबद्दल मी व्यवस्थितरित्या माहिती सांगणार आहे। तरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्हालाही व्हिडिओ टाकण्यासाठी उत्साह निर्माण होतो। तर व्हिडिओला सुरुवात करू। विजयादशमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांनी लंकापती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला असे सांगितले जाते। अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो। नवरात्रीच्या सांगताही याच दिवशी याच तिथीला दुर्गा विसर्जनाने केली जाते। या दिवशी पांडव अज्ञातवास संपून घरात परत आले होते अशी आख्यायिका आढळून येते। आपल्याकडे विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे। कधी आहे दसरा, विजयादशमी मुहूर्त आणि महत्त्व यांविषयी जाणून घेऊया। अश्विन शुद्ध दशमी प्रारंभ मंगळवारी 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2:20 आणि अश्विन शुद्ध दशमी समाप्ती आहे बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी 12:00। विजय मुहूर्त आहे, बघा विजय मुहूर्त बुधवार 5 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2:26 ते दुपारी 3:13 हा विजय मुहूर्त आहे। पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे। वैदिक पंचांगानुसार या वर्षी अश्विन शुद्ध महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी मंगळवार 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:11 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी बुधवार 5 ऑक्टोबर दुपारी 12:00 राहील। त्यामुळे उदय तिथीला आधार मानून दसरा केवळ 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल। त्यामुळे रावण दहन 5 ऑक्टोबर 2022 रोजी सूर्यास्तानंतर करावे। म्हणूनच आपल्याकडे दसरा किंवा विजयादशमी सण हा बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा करावा। मात्र नवरात्रानंतर करण्यात येणारे दुर्गादेवी विसर्जन हे 6 ऑक्टोबर रोजी करावे असे सांगितले जाते। तर विद्येचे देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेष केले जाते। दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे। या दिवशी परस्परांना सोने देऊन आपट्याची पाने देतात। सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्य जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजित देवीचे पूजन करायचे, त्यानंतर योद्ध्याची शस्त्रपूजा करायची, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीचे पूजन करावे अशी प्रथा प्रचलित आहे। प्रारंभी हा एक कृषीविषयक लोकउत्सव होता। पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत। ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धत प्रचलित होती। मग शमीच्या झाड पूजायचे काय कारण आहे ते आपण पाहू। पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपले शस्त्रे शमीच्या झाडावर लपून ठेवली होती, त्यामुळे गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नेकडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते। त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून ज्याला औक्षण केले जाते। विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अशमंतक असे म्हणतात। तर भक्त हो, अशी थोडक्यात माहिती होती। तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।